बेकरी का कसं वाटतं या शाळेत गेल्यानंतर? छान वाटायला. छान वाटायला हो. कशाची मित्रांना भेटायची उत्सुकता की कशाची उत्सुकता आहे ना? सगळीच. पण शाळेत गेल्यानंतर मास्क काढायचा नाही. हो. आणि मित्रांबरोबर जवळजवळ भेटायचं नाही, जाऊन नाही तर बाहेरून हटवून देतात. नमस्कार, मराठी ब्लॉगर सुनीतामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा चांगला जावो, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. मी मुलाला शाळेत सोडायला जात आहे आणि त्याला शाळेत सोडून मला तिथंच थांबायचं आहे आणि शाळा सुटल्यानंतर तिथून त्याला घेऊन मगच घरी यायचं आहे, कारण 1.5 तासाची शाळा असल्यामुळं जाण्यायेण्यामध्ये खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे तिथंच थांबायचं आहे. तर आता मी शाळेच्या जवळपास पोहोचलेली आहे आणि शाळा 10 वाजता असल्यामुळे पटकन आम्ही पोहोचला आणि चला पुढे भेटू. चला तर मग आता त्याची शाळा सुटली असेल, आपण पाहूया. शाळा सुटण्यासाठी वेळ होता 1 ते 1.5 तास, तोपर्यंत मी पाठीमागे गार्डन आहे तिथे बसले होते. माझं व्हिडिओज एडिटिंगचं किंवा पेपर वाचन थोडंसं काम होतं, मी तेवढं करेपर्यंत तर लगेच 11:30 वाजले पण, आणि त्याला नेण्यासाठी मी आले. शाळा सुटल्यानंतर मुलांचे चेहरे खूप आनंदी आणि प्रसन्न दिसत होते. त्याच्या मागचं एकच कारण होतं, मित्रांशी झालेली भेट आणि मारलेल्या गप्पा. तर आपणसुद्धा शाळेत असताना मागे आठवल्यानंतर अशाच प्रकारचा आनंद आणि उत्साह आपल्यालासुद्धा वाटत होता आणि आणखीनसुद्धा आपल्याला आठवण निघाल्यानंतर वाटतो. प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय आठवण म्हणजे ती आहे आपली शाळा, जी आपले आयुष्यभर आपल्या लक्षात राहतेच राहते, आणि शाळेतील मित्र. तर आता मुलांचं होतं फोटो सेशन थोडंसं, कारण खूप महिन्यानंतर भेटल्यामुळे त्यांना पण फोटो काढाव्याशी वाटत होत्या आपल्या मित्रांसोबत. आणि मित्रांसोबत हा माझा इथून बस भेटतील की जास्त आज ऊन खूप होतं आणि उन्हामुळे काय होत जास्त गर्मी पण होत होती. आता घरी गेल्यानंतर काही व्हिडिओ करणं होणार नाही, गेल्यानंतर दुसरीच काम आपल्याला असणार आहे, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ फक्त एवढाच मुलाच्या शाळेचा. पुन्हा भेटत आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून पुढची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.